पन्नासीची उमर गाठली अभिवादनाचा करू नका, मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका, देवी म्हणून भजू नका कि दासी म्हणून पिटू नका, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता करू नका, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता करू नका। नमस्कार, मी कृष्णात कर्पे, एस एम नेटवर्क प्रस्तुति चल न्यूज टाइम अपना समोर एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे, P4 अर्थात पॉलिटिक्स पोलीस प्रेस आणि पब्लिक असा हा नवीन कार्यक्रम एस एम नेटवर्क प्रस्तुति चल न्यूज टाइम आपण सादर करत आहे। आज आपण कार्यक्रम सादर करतोय स्त्री शक्तीचा जागर आणि सावित्रीच्या लेखी। आपल्याला माहिती आहे आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, स्त्रिया गगनभरारी घेत आहे, या सावित्रीच्या लेखी आज गगनभरारी घेत आहे, पण ही कृपा आहे सावित्रीबाई फुलेंची। आज आपण पाहतो स्त्री सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो, पंतप्रधान इंदिरा गांधी असो, नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत। अगदी एसटीतल्या कंडक्टर पदापासून ते आंतरराष्ट्रीय युनियनच्या अध्यक्षापर्यंत सर्व ठिकाणी आज महिला आघाडीवर आहेत। पण मित्रांनो, ही कृपा आहे त्या सावित्रीबाईंची, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची। आज शाळा कॉलेजमध्ये मुली शिक्षण घेत आहेत, मुली ज्ञानदानाचं कार्य करत आहे, शिक्षिका शिकवत आहे, शिक्षिका समाज घडवत आहेत, मुली घडत आहेत। खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेखी आज घडत आहेत। पण ही कृपा कोणाची आहे? ही सावित्रीबाई फुलेंची कृपा आहे। विचार करा, ज्या काळामध्ये मुलींनी घराच्या बाहेर पडायचं नाही, चूल आणि मूल एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं, मुलींनी घराच्या बाहेर पडायचं नाही, चूल आणि मुली एवढं त्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि ब्राह्मणी वर्चस्व होतं। जुन्या भोसट होळी परंपरा त्या काळामध्ये होत्या, स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचंच नाही, डोक्यावर पदर घेऊन सतत घराच्या आत राहायचं, सार्वजनिक कार्यक्रमात जायचं नाही, इकडं नाही, अशा अनेक बंधनं त्या काळामध्ये स्त्रियांना होती। परंतु मित्रांनो, ही परिस्थिती आज बदललेली आहे। त्या काळामध्ये स्त्रियांना अनेक बंधनं होती, पण ही बंधनं झुगारून सुद्धा, समाजाचं वर्चस्व झुगारून ब्राह्मणी समाजाला जबरदस्त धक्का सावित्रीबाई फुलेंनी दिला। कारण पुण्यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली। पण ही कृपा आहे ज्योतिबा फुलेंची। त्यावेळेच्या ज्योतिबा फुलेंना समाजानं जी अपमानास्पद वागणूक दिली, अस्पृश्य त्या काळात मानलं जायचं, भेदभाव मानला जायचा, माणूस माणसा अस्पृश्य समाजाला जागा कुठं होती? शिवाशू विठा अशी प्रथा होती। मग अस्पृश्य समाज म्हणजे महार मान दलित चांबार ही जी काही अस्पृश्य आहेत, ह्या अस्पृश्यांना रस्त्यानं चालणं सुद्धा मुश्किल व्हायचं। रस्त्यानं अस्पृश्य माणूस निघाला तर मागं खराटाने हातात मडकं घेऊन जायला लागायचं। अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला स्त्रियांची परिस्थिती काय असेल हे ज्योतिबा फुलेंनी जाणलं आणि पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं। मग काय, आकाश हेच पांघरुण आणि धरती एक काठी लेखणी, आंब्याच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली बघून एक काठी म्हणजे लेखणी आणि वर आभाळ, अशा निसर्ग संपन्न वातावरणामध्ये जमिनीवर रेघोट्या उडून ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं। आणि मग ग म भ न चालू झालं आणि त्यातनं सावित्रीबाई शिकल्या। सावित्रीबाई शिकल्यानंतर पुन्हा सावित्रीबाईंनी समाजातल्या मुलींना शिक्षण द्यायला चालू केलं आणि पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुली शाळा चालू केली। त्या काळामध्ये त्या ब्राह्मणी समाजाला वर्चस्व होतं, त्या समाजाचं सवर्ण माणसं होती, यांनी त्रास दिला की काय मुलींना शिकवायला निघाली, स्त्रियांना शिकवायला निघाली, धर्म बुडणार, आपलं वर्चस्व पुरुषांचं कमी होणार, अनेक नाना तारा होता त्या काळामध्ये। आणि मग प्रचंड विरोध केला समाजानं, समाजानं असा विरोध केला की मुलींना का शिकवायला निघाली, स्त्रियांना का शिक्षण द्यायला निघाली, अक्षरशः शेतबोळे सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर टाकले, शिव्यांचे लाखोले वाहिले, रस्त्याला घाण पाणी गटराचं पाणी त्यांच्या अंगावर टाकलं जायचं। अशा काळामध्ये धीर धरून संयम ठेवून या सावित्रीबाई फुलेंनी समाजाला शिक्षण दिलं। पहिल्यांदा 2-4 मुली शाळेत आले, प्रचंड त्रास सहन करून सावित्रीबाई फुले पिशवीमध्ये एक साडी घेऊन जायचे, रस्त्यानं जाताना माणसं सेम दगडगोटे मारायचे, सेम चिखल मारायचे, तिथं जाऊन त्या साडी बदलायच्या आणि आपली पुन्हा व्यवस्थित व्हायच्या मुलींच्या समोर। एकदा प्रसंग फार वाईट झाला, सावित्रीबाई पूर्ण भिजलेल्या होत्या, डोळ्यातनं पाणी येत होतं आणि मुलींना शिकवत होत्या। एका मुलीनं विचारलं, बाई बाई तुमच्या डोळ्यामध्ये आसू का, बाई तुमच्या डोळ्यामध्ये आसू का? बाई म्हणाल्या, आसू नाही, मी तुम्हाला शिक्षण देते ना, समाजाला आवडत नाहीये, मी तुम्हाला शिक्षण देते हे समाजाला आवडत नाही, मुलींना आता एवढ्या लहान मुलींना काय करणार आहे,
की काय त्रास होतोय. पण सावित्रीबाई फुलेंनी त्रास सांगितला नाही, त्या सहन केल्या सहन केल्या सहन केल्या. आणि म्हणून आज सावित्रीबाई फुले आज आपण जागर करतो त्यांच्या विचारांचा त्यांच्या कर्तृत्वाचा. पण स्त्री शिक्षणाच्या पहिल्या उद्गात्या सावित्रीबाई फुले, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, म्हणजे आद्य क्रांतीच्या प्रणत्या सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणाच्या पहिल्या उद्गात्या सावित्रीबाई फुले. आज आम्ही अभिमानाने विरोध आज मुली शिकत आहेत, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना वेगवेगळ्या उच्च शिक्षणासाठी सर्व सुविधा आहेत, सगळं काही ठीक आहे. पण ज्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी हे सगळं सहन केलं आणि स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, तो भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ब्राह्मणांचं प्रचंड वर्चस्व होतं आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं. म्हणून आज ह्या मुली शिक्षण घेत आहे. मुलींनी शिक्षण घ्यावं, लैंगिक असमानता दूर व्हावी, जन्म मृत्यूच्या नोंद व्हावी, मुलीच्या जन्माचं स्वागत करावं यासाठी सरकार अनेक पद्धतीने सध्या प्रयत्न करत आहे. मग महिला बालविकास मंडळाच्या माध्यमातून अनेक योजना असतील याच्या शिक्षणासाठी आहेत, मुलींच्या शिक्षणासाठी आहेत. आज आपण मुलींना मोफत पास योजना आहे, मुलींनी शिकावं, शाळा कॉलेजला जावं. म्हणून एसटी डेपोतर्फे मुलींना मोफत पास योजना आहे. काही ठिकाणी पंचायत समितीच्या तर्फे किंवा महिला बालविकास विभागाच्या वतीने अनेक योजना, शिष्यवृत्त्या, पुरस्कार स्त्री शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी आहे. स्त्रियांनी उच्च शिक्षण घ्यावं म्हणून काही संस्था सुद्धा प्रयत्न करत आहेत, सरकार तर प्रयत्न करत आहे, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत की मुलींनी शिकलं पाहिजे. एक मुलगी शिकली तर 100 शिक्षकाचं काम करू शकतो, एक मुलगी शिकली तर सगळ्या कुटुंबाचा उद्धार होतो. ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये ओळखलं, म्हणूनच सावित्रीबाईंना पहिल्यांदा शिक्षण दिलं आणि म्हणून आज सावित्रीचं लेखी घडत आहे. त्यांचा विश्वास आहे, जसं ज्योतिबा फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. त्यांनी महत्व जाणलं विद्येचं, म्हणून सावित्रीबाई फुलेंना पहिलं शिक्षण त्यांनी दिलं. कारण विद्या ही महत्वाची आहे, ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान घेतल्यानंतर व्यवहार कळेल, समाजात कसं वागायचं कसं कळेल, आणि मग त्याला ज्ञानाची भरारी घेता आली पाहिजे. म्हणून स्त्रियांनी अनेक पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. आजची जी कृपा आहे सावित्रीबाई फुलेंची, ती आपण मनोमन मान्य केली पाहिजे. स्त्री शक्तीचा जागर त्या वेळेला घडत होता, आजही घडतोय, आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मुलींचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. आपण जो रेशो पाहतो नवीन, आता 1000 पुरुषांच्या मागं 946 काही तर स्त्री आहे. म्हणजे मुलींचं जर प्रमाणही कमी व्हायला लागलं तर उद्या समाजामध्ये अराजकता माजेल. मुलींचं जर प्रमाण कमी पडायला लागलं तर समाजाचा समतोल बिघडेल. म्हणून मुलींच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्री भ्रूण हत्या रोखली पाहिजे, मुलींच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आता नवीन सरकारच्या काही योजना आहेत, काही स्वयंसेवी संघटना इथं पुढाकार घेत आहेत की मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे काही ठराविक रक्कम दिली जाते आणि मग ती मोठी झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तिचा वापर केला जातो. म्हणजे आज आपण मुलींच्या जन्माचं स्वागत का करायचं, तर मुलगी ही समाजाचा उद्धार करणार आहे. जसं आपण म्हणतो की मुलगा म्हणजे वंशाचा देवा, पण आज हे दिवे काय दिवे लावतात आपल्या लक्षात येतं. मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळतात काय, आई वडिलांना काय झालं तर पहिल्यांदा धावत मुलगी येते, हे लक्षात ठेवा. मुलगी ही म्हणजे आत्मीयतेचा जिव्हाळा, प्रेम याचा सागर आहे, आणि म्हणून मुलगी आपण शिकवली पाहिजे. तुमच्यावर आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त मुलांच्यावर आहे असं नाही, आज मुली सुद्धा जबाबदारी घेत आहेत. खऱ्या अर्थाने जेव्हा आई वडिलांना एक विषय आपण मध्ये मांडलेला होता की आई वडिलांना सांभाळायला कायदा कशाला पाहिजे, त्यावेळेला प्रश्न असा पडतो की मुलं आज आई वडिलांना सांभाळत नाहीत, मग मुली मात्र लगेच धावून येतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मुलगीचं जन्माचं आपण स्वागत केलं पाहिजे, मुलींना जी चांगली वागणूक दिली पाहिजे, स्त्री पुरुष समानता आपण खऱ्या अर्थानं बाळगली पाहिजे. स्त्री पुरुष समानता फार महत्वाची आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करतात, आज कुठल्या क्षेत्रात कमी नाही. म्हणून आपण स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणली पाहिजे. मुली शिकत असतील तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, स्त्रियांच्या शिक्षणाला गती दिली पाहिजे. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तर तीच खरी आदरांजली ठरते सावित्रीबाई फुलेंना. कारण सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये जो वनवास सहन केला, जो त्रास सहन केला, म्हणूनच आज स्त्री शिक्षण घडतंय ना. त्यामुळे आपण त्यांच्या विचारांचा या ठिकाणी जागर करतोय. आता काही पंचायत समितीच्या मार्फत काही योजना आहेत आपण पाहिलं. जर त्यावेळेची स्त्रियांची परिस्थिती पाहिली तर चूल आणि मुल हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं, हे मगाशी तुम्हाला मी सांगितलं. ब्राह्मणी वर्चस्व होतं त्या काळामध्ये. एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर त्या
स्त्रीचं केशोपण केलं जायचं, म्हणजे प्रत्यक्ष मुंडन केलं जायचं, चेहरा विद्रूप केला जायचा, सामाजिक कार्यक्रमात त्याला कोणी भाग घेतला घेऊन द्यायचं नाही, अत्यंत हालापेस्टा करून मारायचं. लक्षात घ्या, त्यावेळेला केशोपण सारखी जुनाट भरसटलेल्या तोंडी परंपरा होत्या. एखाद्या स्त्रीचा पती मेल्यानंतर त्या स्त्रीनं चितेत अक्षरशः त्या शरणावर, त्या पतीच्या शरणावर, मृतप्रतीच्या शरणावर त्याला ठेवलं जायचं. अक्षरशः ढोल ताशे वाजवले जायचे, प्रचंड नगारे वाजवले जायचे, आणि अकराळ विकराळ असा भयानक स्वरूप तुम्ही कल्पना करू शकत नाही. आपण जळत्या चितेमध्ये त्या स्त्रीला ढकललं जायचं, बांबून ढकललं जायचं, फार ढोल ताशे वाजवले जायचे. आजची परिस्थिती बदलली. कृपाई सावित्रीबाई फुलेंची, ज्योतिबा फुलेंची समतेचा त्या काळात त्यांनी विचार मांडला, स्त्री शिक्षणाला त्या काळात चालना दिली, ह्या सगळ्या चाली बंद केल्या. विधवा केशोपण त्यावेळेला व्हायचं, मुंडन केलं जायचं, आज या चाली दिसत नाही, पण आपण कल्पनाही करू शकत नाही एवढा त्रास त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी सहन केला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हा समतेचा आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्या काळामध्ये विधवा पुनर्विवाह सुद्धा करायचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केलेला आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर पुन्हा त्या स्त्रीचा दुसरीकडे विवाह केला जायचा. काही बाळंतपण ज्योतिबा फुलेंच्या घरात सुद्धा केलेली आहे. माता बालसंगोपन केंद्र पहिलं, आपल्या देशातलं पहिलं माता बालसंगोपन केंद्र कोणी केलं असेल तर ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरात चालू केलं. स्वतःच्या भावबंदकीनं सुद्धा त्यावेळेला ज्योतिबा फुलेंनं विरोध केला. म्हणजे बाहेरचे तर सोडाच, ब्राह्मण तर सोडाच, पण त्या काळातल्या त्या समाजातल्या आपल्या बांधवांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला. पण प्रचंड विरोध झुगार त्या दाम्पत्याने काय केलं, समतेचं शिक्षण दिलं, स्त्री शिक्षणाची चालना दिली. आज आपण पाहतो की या जुनी रूढी परंपरा कमी होत चाललेल्या आहेत, थोड्याफार नष्ट झालेल्या आहेत, पण पूर्णतः नष्ट झालेलं नाही. आज स्त्रियांच्या आजही अत्याचार घडतोय, आजही हुंडाबळी घडते, आजही स्त्रियांच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकलं जातं. पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज हे प्रमाण कमी झालंय, पण त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे 200-300-500 वर्षापासून हे चालू आहे स्त्रियांच्यावर अन्याय. अजून त्या घटना घडतायच थोडा, परंतु प्रमाण कमी आहे. म्हणून स्त्री शिक्षण हे फार महत्वाचं आहे. स्त्रिया शिकल्या तर कुटुंब शिकेल, एका कुटुंबाचा उद्धार होतो. हे लक्षात घ्या, एक स्त्री 100 शिक्षकांचं काम करू शकते, एवढं सामर्थ्य स्त्री शक्तीमध्ये आहे. आज शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाची दारं त्यांच्यासाठी खुली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अशा काही योजना आहेत, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे, त्यानंतर काही मोफत सायकल वाटप योजना आहे, किंवा उपस्थिती भत्ता आहे मुलींच्या शिक्षणासाठी. या सगळ्या योजनांचा आपण आज लाभ घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुलींना शिकवलं पाहिजे, मुली घडल्या पाहिजे, स्त्री शिक्षणाचं चालना मिळाली पाहिजे. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून सावित्रीबाई फुले यांची आपण 3 जानेवारीला जयंती साजरी केली आणि म्हणून स्त्री शक्तीचा जागरही केला. संपूर्ण देशभर विविध उपक्रमांनी आपण ती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली आणि त्यानिमित्तानं सरकार पुरस्कार देतं स्त्री ज्या कर्तबगार महिला आहेत, स्त्रिया आहेत, ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलंय अशा महिलांना पुरस्कार दिले जातात, शिष्यवृत्त्या मुलांना दिले जातात. म्हणून आज आपण त्यांच्या विचारांचा जागर या ठिकाणी केला. मला अभिमान वाटतो आज SM नेटवर्क प्रस्तुतीचा न्यूज टाइम यांच्या वतीनं हा P4 कार्यक्रम त्यानिमित्तानं स्त्री शक्तीचा जागर आणि सावित्रीच्या लेखी आणि स्त्री शिक्षणाचा जागर हा नवीन उपक्रम आपणापुढं मी सादर केला. धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद.